चहा म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय, पण हा चहा पिल्यानंतर सोबत कप देखील खायचा असेल तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही. स्पर्धेच्या युगात टिकून आपली विक्री वाढवण्यासाठी बुलढाण्यातील एका इसमाने अजब शक्कल लढवली आहे आणि त्याला ग्राहकाचा प्रतिसादही चांगला मिळतोय. चला तर जाणून घेऊया या चहाच्या अजब कपाबद्दल. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील निलेश दुर्गे या 33 वर्षीय युवकाचा माणुसकीच्या चहा स्पॉट हा एक अभिनव स्पॉट म्हणून सध्या चर्चेत आहे. निलेश दुर्गे या युवकाने 7 वर्ष फोटोग्राफीचा व्यवसाय केला आणि त्यानंतर त्याने चहा व्यवसायात पदार्पण केले. शहरात गुळाच्या चहासह वेगवेगळ्या चवीची चहाची दुकाने आहेत, मग आपण यापासून वेगळे केले पाहिजे तरच ग्राहक पसंती देतील या हेतूने त्याने काचेच्या, मातीच्या किंवा प्लॅस्टिकच्या कपाचा वापर न करता त्याने बिस्किट मैद्यासारख्या पदार्थापासून तयार केलेल्या कपात चहा विकायला सुरुवात केली. म्हणजे चहा पिला की कपही खाऊन घ्यायचा हा शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील पहिला अभिनव प्रयोग त्याने केला आणि तो यशस्वी देखील झाला आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत, गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्व चहाचे शौकीन आहेत. काहींना तर चहाचं व्यसन जळल्याचं पाहायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये काचेचे, चिनी मातीचे भांडे, कप कमी झालेत आणि प्लास्टिक कप आले आहेत जे आरोग्यासाठी अनेकदा हानिकारक देखील ठरू शकतात. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करता या पठ्ठ्याने चांगलीच शक्कल लढवली आहे, ज्याला ग्राहक देखील आता चांगली पसंती देताना दिसत आहे. एकूणच अनेक तरुण तरुणी वेगवेगळ्या व्यवसायात अपयशी झाल्याने हताश होताना दिसतात, परंतु जगात काय पिकवलं जातं त्यापेक्षा काय विकलं जातं हे ज्याला कळलं तो नक्कीच यशस्वी होतो, हेच यामधून दिसून येत आहे. और मैंने चाय पी, पप्पा बोले कि चाय पी कप खाओ, तो मुझे कप खाना अजीब लगा. फिर मैंने खा के देखा तो मुझे कप बहुत अच्छा लगा. आप भी यहाँ पे कप खाने आओ और चाय पियो. नमस्कार, माझा नाव निलेश सारंगकर दुर्गे, राहणार खामगाव तालुका, खामगाव जिल्हा बुलढाणा. आपल्या खामगाव शहरामध्ये पहिल्यांदाच असं चहाची माझी माणुसकी हॉटेल म्हणून चहाची दुकान आहे. मी हॉटेल चालू केल्यानंतर माझ्या मित्राने श्री अभिजित चव्हाण यांनी मला सांगितले की पर्यावरणपूरक असं काहीतरी वेगळं चालेल का, चहासोबत चहा प्या आणि कप खा. तर वेगळी काहीतरी कल्पना वाटली, त्याने सुचवल्यानंतर मलाही चांगलं वाटलं की बा ट्राय करून बघू आपण की प्लॅस्टिक पर्यावरणपूरक आहे तर थोडं वेगळं काहीतरी आपल्या गावामध्ये येऊ राहिलं तर ठीक आहे म्हटलं करून बघू. तर आणल्यानंतर 8 दिवसानंतरच असा रिस्पॉन्स भेटला की बढिया एकदम, कारण लोकांना आता ते प्लॅस्टिक आणि काचाचे कप वगैरे सोडून याच्यावर जास्त भर देऊ राहिले. माझी गिरायकी पण खूप वाढली. पहिले माझे जो चहा जात नव्हता, आता हे लहान मुलं कपल वगैरे येतात खातात, खूप छान रिस्पॉन्स भेटत आहे आणि सगळे चांगलं वाह करत आहे. तुम्ही पण या, अवश्य भेट द्या. माणुसकी हॉटेल आपला जलम रोड महाले हॉस्पिटल समोर आहे. कप आहे, आपण जे पहिले कप प्लॅस्टिकचे वापरत होतो ते लोक फेकून देत होते रस्त्यावरती, ते रस्त्यावरती कप फेकल्यानंतर जनावरं येत होते, जनावरं ते कप खात होते, त्याच्यामुळे दगावत होते, काही जनावरं दगावलेली आहे. त्याच्यामुळे आपण हा जो कप आणलेला आहे हा असा आहे की म्हणजे चहा पिल्यानंतर डायरेक्ट खाऊन घ्यावा लागतो, म्हणजे फेकण्याचं काम नाही आहे. तर तुम्ही अवश्य भेट द्या एकदा. नमस्कार, धन्यवाद. सेजंत आहे, माझं नाव पूनम इंगडे आहे आणि मी एलआयसी, मी माझ्या बँककडे जात असताना जलम रोडकडे मला माणुसकी हॉटेल दिसली आणि मला तिथे चहा घ्यावासं वाटला आणि तिथे मी पाहिलं की नवीन कॉन्सेप्ट दिसली मला. तर चहामध्ये कप नसताना एक पर्यावरणला वाचवण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने इथे चहा दिला जातो आहे आणि त्याची टेस्ट पण खूप चांगली आहे, छान आहे. तर तुम्ही पण एकदा